मेटे मोर्चा काढणार आहेत, पण जे खासदार संभाजी राजे आहेत त्यांनी आत्ताच्या वेळी मोर्चा काढला जाऊ नये असं मत व्यक्त केलं. या देशातली लोकशाही ही इतकी सुदृढ आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला काय म्हणायचं आणि काय करायचा अधिकार आहे. छत्रपती संभाजीराजे तर शाहू महाराजांचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं, मेटेंनी त्यांचं मत मांडलं. संभाजीराजे असे म्हणाले की मोदींची त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना भेट मिळाली. संभाजीराजांची वेगवेगळ्या विषयांवर ज्यावेळेला भेट मागितली असेल त्यावेळेला ती नक्की मिळाली असेल. मोदींचं यातलं म्हणणं असं आहे की हा विषयच माझा नाही, हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे, तर माझी भेट येऊन काय उपयोग आहे? आणि त्यामुळे चहा प्यायला यायचं आहे का, अन्य काही वादळ नुकसान असा काही विषय आहे का? मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये केंद्राचा रोल कुठे होता जो ते प्ले करतायत की 102 घटना दुरुस्तीनंतरसुद्धा राज्याचा अधिकार आहे हे एकदा न्यायालयाला समजून सांगण्याची भूमिका केंद्राने मान्यच केली ना. केसमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडली आणि तरी सुद्धा न्यायालयाने 3-2 निर्णय दिल्यामुळे आता रिव्ह्यू दाखल केला. हे अजून चर्चाच करतात, रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यूमध्ये अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार भूमिका मांडणार आहे, पण 50% अभाव आणि जात मागास हे सगळे विषय जे आहेत ते राज्याकडे सोपवलेले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी मराठा आरक्षण विषयामध्ये मोदींना भेटून काय होणार, पण माहीत नाही आता या कोविडच्या काळामध्ये त्यांनी नाही म्हटलं असेल. आणि त्यामुळे संभाजीराजेंनी काय म्हटलं हा विषय काही माझा नाही. माझं म्हणणं असं आहे की संभाजीराजे असू देत, विनायकराव भेटे असू देत, राजेंद्र कोठरे असू देत, उद्या विनोद पाटील असू देत, कुठल्या ना कुठल्या नावाने आंदोलन करणार असतील तर मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही त्याच्यामध्ये विदाऊट बॅनर, विदाऊट झेंडा, विदाऊट बॅज नागरिक म्हणून सहभागी होऊ.